वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचे शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या क्षणाची महत्वाची अपडेट, शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीमध्ये होता. पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागला असून चालक मुलगा आणि ड्रायव्हर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहत आहोत वरळी हिट अँड रन प्रकरणातली. या प्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर हे गाडीमध्ये होते. तर पोलिसांना आरोपी मुलाचाही शोध लागलाय. चालक मुलगा आणि ड्रायव्हर दोघांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सोबतच शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर आपण पाहतो या क्षणाची महत्वाची बातमी. वरळी हिट अँड रन प्रकरणातली सगळ्यात महत्वाची अपडेट समोर येते, ती म्हणजे वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचे शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, अतिशय धक्कादायक अपडेट समोर येते. वरळी हिट अँड रन प्रकरणातली ही अपडेट आहे. शिवसेनेचे शिंदे गटातील उपनेते शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. काय अधिक माहिती मिळत आहे? अगदी बरोबर आहे. सकाळी 5:30 ते 6 दरम्यान वरळीच्या अनी बँझेट रोडवर हा अपघात घडला होता. जे नाकवा कुटुंब होतं ते कोळी मच्छीमारी व्यवसाय करणारं होतं आणि ससून डॉक या ठिकाणावरून ते मच्छी घेऊन आपल्या वरळी येथील दुकानामध्ये जात असताना हा अपघात घडलेला आहे. BMW कार जी होती ती वेगात आली आणि त्या दोघांनाही त्यांच्या स्कूटरवरून उडवलेलं आहे. जे नाकवा होते ते त्या बोनटवर पडले, महिलासुद्धा बोनटवर पडली, परंतु नाकवा बाजूला फेकले गेले. त्यानंतर काही अंतरावर ती महिला जी होती कावेरी नाकवा ह्यासुद्धा बाहेर पडल्या, परंतु त्याच्या साडीचा पदर जो होता तो गाडीमध्ये अडकला होता आणि अक्षरशः 400 ते 500 मीटरपर्यंत त्यांना फरफटत नेलेला होता. लोकांनी त्या गाडीवाल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. स्वतः प्रदीप नाकवासुद्धा त्या गाडीवाल्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो थांबला नाही आणि तसा सुसाट पुढे पळत गेला. एका मागच्या कारचालकाने पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली, गाडीचा नंबर दिला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने त्या गाडीचालकाला ताब्यात घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला यावरून सगळी माहिती सांगितली. हा गाडीचालक जो आहे तो पालघरचा राहणारा आहे आणि त्या दिशेने वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जात असताना बोरिवलीच्या आसपास त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ती गाडी जी आहे ती वरळी पोलीस स्टेशनला आणण्यात आलेली आहे. पोलिसांनी या संदर्भात चौकशी केली असता राजेश शहा नावाची ही यांची गाडी होती आणि ते एका शिंदे गटाच्या पक्षाचे नेते असल्याचं सुद्धा समजते आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. जो चालक आहेत आणि गाडीमध्ये आणखी एक त्यांचा मुलगा होता अशी माहिती समोर येते. त्यांना अटक करेपर्यंत यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहेत. या प्रकरणी जी कावेरी नाकवा आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे, तर जे प्रदीप नाकवा आहेत त्यांनासुद्धा मार लागलेला आहे. त्यांच्यावर नायर रुग्णालय जे आहे तिथे उपचार सुरू आहे. परंतु आता यामध्ये राजकीय एंट्री झाल्यामुळे पोलीस पुढे कशा प्रकारचा तपास करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच मनोज, आपण पाहतोय पोलीस आता कशा प्रकारे या सगळ्या घटनेचा तपास करतात आणि जे या घटनेमध्ये मृत पावलेले आहेत त्यांना न्याय मिळतो का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. आणि या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा हा Zee24 तासच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात येणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वाच्या माहितीबद्दल. तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्वाची आणि धक्कादायक अपडेट. वरळी हिट अँड रण प्रकरणातली ही अपडेट आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र वरळी हिट अँड रण प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीमध्ये होता. पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागलाय आणि चालक मुलगा आणि ड्रायव्हर दोघांवर गुन्हा देखील आता दाखल करण्यात आलाय. तर या संपूर्ण प्रकरणावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले संदीप देशपांडे आपण पाहूया. साधारण 4 महिन्यापूर्वीच सुद्धा असा हिट अँड रनचा एक मृत्यू हा वरळी सीफेसला झाला होता. त्यामुळे मला असं वाटतं तिकडे ट्रॅफिक हवालदार ठेवणं, सिग्नल व्यवस्था उत्तम करणं,
ट्रॅफिक रेग्युलेशन करणं या सगळ्या गोष्टी शासनाने केल्या पाहिजेत. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आमची मागणी आहे शासनाने त्वरित त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.